आज जे पाणी गळती होते संसदेमध्ये, त्याच्यावरती जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांच्यावरती कारवाई करण्याची मागणी विरोधी पक्ष करेल का? आम्ही नक्की करू, पण असे कारवाईची मागणी केल्यावरती आम्हालाच आरोपी ठरवलं जाईल. मी मग अशी म्हणालो की आम्ही विरोधी पक्षात आहोत हाच आमचा गुन्हा, हा आमचा अपराध आहे त्यांच्या दृष्टीने. या सगळ्या ह्याच्यामध्ये सत्ताधाऱ्यांची काही जबाबदारी दिसत नाही. आम्ही प्रश्न विचारले की आम्ही गुन्हेगार ठरू. काल मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंनी भाषण केलं, आक्रमक भाषण होतं, देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे त्यांनी टीका केली आहे. आता तुम्ही मूळ मुद्द्यावर आला. माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली नाही तर तलवार उपसली आणि घाव घातला. देवेंद्र फडणवीस सुद्धा संघ विचाराचेच आहेत ना, पण या संघ विचाराच्या माणसानं कोणती संस्कृती महाराष्ट्रात पाळली, कोणती नीती कोणते नियम पाळले, जे संघाला सुसंस्कृत प्रखर राष्ट्रवादी नीतिमान वगैरे मानतात, त्यांना मी देवेंद्र फडणवीस यांचं उदाहरण देतो की माणूस किती अनितिमान, असंस्कारी, भ्रष्ट, क्रूर असू शकतो, कपट आणि कारस्थानी, हा चेहरा संघाचा म्हणजे देवेंद्र फडणवीस आहे. आणि अशा लोकांमुळे संघ बदनाम झाला. त्यांनी उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे. उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहील, त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही, तू हा वापरलो, तू राहशील किंवा मी राहशील. पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू ते जातील, पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन हे जसं हवेत विरून गेलं तसंच जे आहे. तुम्ही जाणार आहात आम्ही राहणार आहोत. पण व्यक्तिगत पातळीवरची अजिबात व्यक्तिगत नाही, ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे. पण व्यक्तिगत पातळीवर टीका करणे महाराष्ट्र संस्कृती नाही आहे. पण ही व्यक्तिगत नाहीच आहे ना, ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस यांच्या त्यांच्या टोळीनं, ज्या टोळीचा भारतीय जनता पक्ष आणि संघ विचाराशी काही संबंध नाही, मी त्या लफंग्यांची नावं घेऊ इच्छित नाही त्यांच्यावर असतात. संघाला फार मोठी परंपरा आहे हे आम्ही मानतो, पण ज्या पद्धतीनं अशा या लफंग्यांच्या टोळ्या घेऊन देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात जे दळभद्री घाणेरड गटारी पद्धतीचं राजकारण सुरू केलं त्याचे परिणाम महाराष्ट्रात भोगत आहे. महाराष्ट्राची अवस्था अत्यंत बिकट झालेली आहे आणि त्याला सर्वस्वी जबाबदार हे देवेंद्र फडणवीस आहेत. ते मी तुम्हाला पुन्हा पुन्हा मी उद्धवजी काल बोलले मी अनेक दिवसापासून सांगतो, हे मी अनेक दिवसापासून सांगतो. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये ढोंग कपट कारस्थान शूद्रता विचारांची कधीच रुजली नव्हती. आम्ही सगळे या महाराष्ट्रासाठी एकत्र होतो, एकमेकांच्या कुटुंबापर्यंत बरं का, मुलाबाळापर्यंत सरकारचे किंवा पोलिसांचे हात कधी पोचले नव्हते.